नमस्कार, मी जान्हवी सावंत. मेट्रो महाफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प तुर्तास गुंडाळून ठेवण्याची भूमिका महायुती सरकारने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय होणं अपेक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गौरी गणपतीचा सण अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलाय. गणेशमूर्ती शाळेमध्ये सध्या गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. कोकणामध्ये मुख्यत्वे मातीपासून बनवलेल्या गणपतींना मागणी असते. हाती गणपती बनवण्याच्या शाळा आजही कोकणात आहेत. सध्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मोठ्या प्रमाणात कोकणात अनेक गोष्टीमध्ये शाळेमध्ये पाहायला मिळतात. मात्र गेली 5 पिढ्या वेंगुर्ले येथील एक मूर्तिकार मातीपासून गणपती बनवत आपली कला जोपासतात. कोकणामधील सर्वात मोठा सण म्हणजे गौरी गणपतीचा सण. सध्या चाकरमनी यांना कोकणामधील आपल्या घरी जाण्याचे वेद लागले आहेत. चाकरमनी यांचे कोकणामध्ये येण्यासाठी पाय वळू लागले आहेत. खासगी बस, एसटी, ट्रेन अशा अनेक परिवहन सेवेमधून सध्या चाकरमनी कोकणाकडे वळू लागले आहेत. कोकणासाठी सुमारे 600 फेऱ्या कोकण रेल्वेने 1 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीसाठी वाढवल्या आहेत. त्याचबरोबर कोकणामध्ये एसटी आणि खासगी अशी 5000 वाहने सज्ज करण्यात आली आहेत. आजपासून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमनी दाखल होत आहेत. सध्या सर्वच ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत वाजत गाजत करताना सर्वच मंडळं पाहायला मिळत आहेत. ठाण्यामधील साईनाथनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या साईनाथनगरचा विघ्नहत्त्याचं पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये आगमन झालं. यंदाचं मंडळाचं 46वं वर्ष आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं पहिलं रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदं 2022 पासून रिक्त आहेत. परिणामी येथील अनेक प्रकरणं प्रलंबित असल्याची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली आहे. तसेच ही पदं अद्याप रिक्त का अशी विचारणा करून राज्य सरकारला त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. विशेष म्हणजे राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांना हटवण्यात आलं होतं. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणीमध्ये हे आदेश दिलेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोणेरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणारे चाकरमनी अडकलेत. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. दोन्ही लेनवरती वाहने आल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणवासीय कोकणामध्ये जात आहेत, त्यामुळे वाहनांच्या संख्येमध्ये भर पडत चालली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने 30 विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल केला असून विद्यार्थ्यांना राजकीय चर्चा आंदोलने यामध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. तसेच या नियमावलीचं उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांचं निलंबनही होऊ शकतं. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गणेशोत्सवाला काही तास शिल्लक आहेत. याच गणेशोत्सवामध्ये सर्वच कोकणातील चाकरमनी गावाकडे जात असतात. 2 दिवस एसटीचा संप आणि त्यामध्ये रेल्वेतील गर्दी यामुळे चाकरमनी 14 तास आपल्या ट्रेनची वाट बघत थांबलेले पाहायला मिळाले. जागा मिळाली नसली तरी सुद्धा मेल तिथे बसून कोकणाकडे जात असल्याचं चित्र दिवा सावंतवाडी एक्सप्रेसमध्ये पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता कर पाणीपट्टीच्या माध्यमातून 500 कोटी रुपये तिजोरीमध्ये आले पाहिजेत यादृष्टीने नियोजन केलंय. 1 एप्रिलपासून मालमत्ता कर पाणीपट्टी थकबाकीमध्ये भर देण्यात आलेला आहे. आता मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे. मागील 5 महिन्यामध्ये प्रशासनाने 73 कोटी 71 लाख रुपये मालमत्ता करामधून तर 12 कोटी 42 लाख पाणीपट्टीच्या माध्यमातून वसूल केला. मुंबई मंडळाकडून अत्यल्प अल्प मध्यम आणि उच्च गटामधील 2030 घरांसाठी ऑक्टोबरच्या 2 आठवड्यामध्ये सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. ही सोडत 13 सप्टेंबरला काढली जाणार होती, मात्र काही कारणाने अर्ज विक्री स्वीकृतीसह सोडतपूर्व प्रक्रियेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने सोडत लांबणीवर पडली आहे. यंदाच्या सोडतीमधील सर्वच योजनेमधील घरं प्रचंड महाग असल्याने सोडतीला सुरुवातीला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मुंबई मंडळाने सोडतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. तसेच काही घरांच्या किमती कमी करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला होता.
बीकेसीमधील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता तोडगा निघणार आहे. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर राबवण्यात आलेल्या पॉट टॅक्सीप्रमाणेच बीकेसी ते वांद्रा आणि कुर्ला स्थानकामधून पॉट टॅक्सी धावणार आहे. या तंत्रज्ञानात दर 15 ते 30 सेकंदाला एक पॉट टॅक्सी सोडण्याची क्षमता आहे. त्यामुळे बीकेसीमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना वांद्रे आणि कुर्ला स्थानकामधून अवघ्या काही सेकंदामध्ये बीकेसीला पोहोचता येणार आहे. घोडबंदर रोडवर सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे. मेट्रोचं सुरू असलेलं काम आणि घोडबंदर रोडवरती बंद पडलेल्या गाड्या यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी कामासाठी निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडी अडकले. वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागलाय. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. गेले 2 दिवस हा संप राज्यभरामध्ये सुरू होता. मात्र काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 6,500 रुपयांची वाढ करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यामुळे संप मागे घेतला. एसटीची सेवा सध्या सुरळीत सुरू आहे. परेल एसटी डेपो येथून ही सेवा सुरळीत सुरू आहे. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता लोणावळ्यामध्ये पुन्हा बरसू लागलेला आहे. मावळ तालुक्यामध्ये इतरत्र पाऊस नसताना लोणावळ्यामध्ये मात्र धुवाधार पाऊस सुरू आहे. काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटन स्थळं पर्यटकाविना ओस पडली होती. मात्र आता पुन्हा पाऊस बरसायला लागल्यामुळे पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळू लागली आहेत.